जेव्हा तुम्ही तुमचं व्यक्तित्व निर्माण करता तेव्हा कुठेतरी, ह्याचा एका प्रकारे असा अर्थ होतो की कुठेतरी तुम्हाला वाटलं की सृष्टीकर्त्याने तुम्हाला घडवताना जे केलं ते पुरेसं नाही आहे, तुम्ही तुमच्या व्यक्तित्वाशिवाय जगू शकत नाही, तुम्हाला त्याची गरज आहे इथे टिकून राहण्यासाठी, जगामध्ये वावरण्यासाठी, तुमचं काम करण्यासाठी, गोष्टी मॅनेज करण्यासाठी. पण जर ही एक अगदी लवचिक गोष्ट असली की वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये गरज पडेल तसं तुम्ही योग्य प्रकारचं व्यक्तित्व धारण करू शकाल, मग काही हरकत नाही. पण आत्ता सध्या ते एखाद्या दगडासारखं घट्ट आहे, पूर्ण वेळ तुम्हाला चिकटून आहे, जे काही त्याच्या साच्यात बसत नाही त्याने तुम्हाला दुःख होतं, नाही का? हे व्यंगचित्र मुळात रेखाटलं तरी कोणी, ज्याला तुम्ही मी म्हणता, नक्कीच तुम्ही स्वतः, पण तुमच्या आजूबाजूच्या कितीतरी लोकांच्या प्रभावामुळे ह्या जीवनाने तुम्हाला एक असीमित शक्यता प्रदान केली आहे. तुम्ही त्यात इतके बदल करून स्वतःला इतकं छोटं बनवून टाकलं, तर ध्यान म्हणजे काय? की एका प्रकारे तुम्ही नुसता तो आधार काढून घेताय तुमच्या व्यक्तित्वाला देत असलेला, अचानक ती कोलमडून पडते, फक्त उपस्थिती राहते, व्यक्ती उरत नाही.